आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। नववर्षाचे स्वागत जरूर करा, पण 31 डिसेंबरला रात्री 11 नंतर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर, त्याचबरोबर फटाके फोडून ध्वनी आणि वायू प्रदूषण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय। यासाठी जागोजागी नाकाबंदी केली जाणार असून राज्य राखीव दलाच्या तुकडीचं मोठा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली। नववर्ष स्वागताच्या निमित्ताने रस्त्यावर गर्दी होऊ नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय, ठाणे, वाघेखेड, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथील पोलीस उपायुक्तांसह 17 सहाय्यक पोलीस आयुक्त, 128 निरीक्षक, 150 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 3000 पुरुष आणि 950 महिला अंमलदार, तसे राज्य राखीव दलाच्या 3 कंपन्या, 2 RCP प्लॅटून, 10 इतर स्ट्रायकिंग मोबाईल आणि 300 होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसे लंडन शहरासह पूर्व युरोपीय देशांमध्ये नवीन प्रकारच्या कोरोनाच्या विषाणूचे रुग्ण आढळून येत असून त्याचा प्रसार वेगाने होतोय। शासनाने त्याची गांभीर्याने दखल घेत रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केले, त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्व महत्वाच्या ठिकाणांवर हा बंदोबस्त राहणार आहे। यावेळी नाकाबंदीमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांसाठी वाहने फिरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून आवाजाचे फटाके वाजवण्याला बंदी घातली, त्यामुळे नागरिकांनी या आदेशाचा भंग करू नये। काही कारणास्तव शहराबाहेर गेलेल्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2020 रोजी 11 वाजण्यापूर्वी घरी येण्याचे नियोजन करावे असे पोलीस आयुक्तांनी सांगितले। गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है, ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है, कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है, पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है, किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है, सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है, ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन, कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस। अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है। मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी। कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्यावर अटकेसह कठोर कारवाईच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। तसे महबूब शेख यांना ठाणे जिल्ह्यात बंदी जाहीर केले। औरंगाबाद येथील एका उच्च शिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी महबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कृपा आशीर्वादामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही। या संदर्भात सत्ताधारी नेत्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप होत आहे। या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सारंग मेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। तसेच महबूब शेख यांच्या अटकेसह कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष व नगरसेविका मृणाल पेंडसे यांच्यासह युवा मोर्चा व महिला मोर्चा कार्यकर्ते सहभागी झाले होते। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष, आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ
महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाण्यात ना वाहनतळ शेतात उभ्या असलेल्या वाहनचालकांना आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत नव्या वर्षापासून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. वाहन टोईंग करताना वाहनचालकांना दंडाच्या रकमेसोबत या संबंधीची ठराविक रक्कम आकारली जात असते. टोईंगसाठी आकारल्या जाणाऱ्या रकमेवर वस्तू आणि सेवा कराची वाढीव रक्कम येत्या वर्षापासून आकारली जाणार आहे. त्यामुळे दंडाच्या एकूण रकमेत वाढ होण्याची शक्यता ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. मात्र मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत हे दर कमीच असणार आहेत. ठाण्याच्या रस्त्याकडेला तसेच नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांविरोधात वाहतूक पोलिसांकडून टोईंग वाहनद्वारे कारवाई केली जाते. यामध्ये कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाला नो पार्किंगचा दंड आणि टोईंगचा दर असा एकूण दंड आकारला जातो. सध्या ठाणे आयुक्तालय क्षेत्रात दुचाकीसाठी टोईंगचे 100 रुपये आणि 4-चाकी वाहनांसाठी 200 रुपये आकारणी करण्यात येते. त्यामुळे दुचाकीसाठी वाहन चालकांना 300 तर 4-चाकीसाठी 400 रुपये मोजावे लागतात. 3 वर्षांपूर्वी केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर मुंबईतील एखादे वाहन उचलल्या टोईंगच्या दरासोबतच वस्तू आणि सेवा करी कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकाला भरावा लागतो. ठाण्यात टोईंगच्या दरासोबत वस्तू आणि सेवा कराची आकारणी करण्यात येत नव्हती. आता या टोईंगच्या दरामध्ये वस्तू आणि सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 15 ते 20 दिवसात वस्तू आणि सेवा कराचा अतिरिक्त भुर्दंडी वाहन चालकांवर पडणार आहे. हे दर किती असणार आहेत या संबंधी चर्चा असून मुंबई आणि पुण्यापेक्षा ठाण्यातील टोईंग कारवाईचा दंड कमी असेल असे पाटील यांनी स्पष्ट केले. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy. With online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management, ye aapka nahi, aapka kaam hai. MIM che adhyaksha OVC he nehmich akramak aani hinsa bhadkavnari bhashan karit ahet. Matra tyanchyavar deshdrohache gunhe dakhal karnyat yet nahit. Yavarun kay to arthabodh apan ghyayla hava. Bhajapcha balekilyamadhye MIM che lok hinsak bhashan karit ahet. Tyanantar dangle bhadkavle jatat. म्हणजे भाजपची सुपारी घेऊन ओबीसी जातीय दंगली भडकवतायत असा आरोप रात्रवी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांनी केलाय. ठाणे शहरातील एनकेटी सभागृहामध्ये रात्रवी युवक काँग्रेसचा संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर रात्रवीचे युवक शहर अध्यक्ष विक्रम खामकर, रात्रवीचे युवक रोजगार सेवचे ओंकार माळी, नगरसेवक जितेंद्र पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, परिवहन सदस्य मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, संदीप जाधव, युवक प्रदेश सरचिटणीस विरू वाघमारे, नगरसेवक शानू पठाण, विधानसभा अध्यक्ष श्रीकांत भोईर, विधानसभा कार्याध्यक्ष अनिकेत कलमाने, संतोष मोरे, विरेश शेट्टी, अभिषेक पुसळकर, दिनेश बने आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शेख म्हणाले की आपण स्वतः अल्पसंख्याक समाजातील आहे पण जबाबदारीने बोलत आहे की देशात भाजपने हिंदू मुस्लिम धर्मियांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू केले. त्यासाठी त्यांनी MIMच्या OVC यांचा वापर सुरू केलाय. ओबीसी स्वतः आणि माजी आमदार वारिस पठाण हे भाजपचे प्राबल्य असलेल्या भागात जाऊन द्वेष पसरवणारी भाषणे करतायत. मात्र हार्दिक पटेल, कन्हैया कुमार यांच्यावर देशद्रोहाचे खटले दाखल करणारे केंद्रातील सरकार ओबीसी पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करीत नाहीत. यावरून भाजप आणि MIM यांची मिळीभगत असल्याचे स्पष्ट होते. निवडणुका आल्यावर हिंदू मुस्लिम आणि लव जिहाद असे प्रश्न निर्माण करून धार्मिक दंगली उसवण्याचा भाजपचा अजेंडा ओबीसी सुपारी घेऊन चालवित आहे. आज ओबीसी काँग्रेस राष्ट्रवादीने मुस्लिमांना काय दिले असे म्हणत आहेत. पण 70 वर्षाच्या MIMने आतापर्यंत ओबीसी यांनाच खासदार केले. पण 21 वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक मुस्लिमांना राज्यसभेत संधी दिली. देशात सध्या फक्त शरद पवार हेच एकमेव टक्कर देणारे नेते आहेत.
त्यामुळे त्यांचे नाव युपीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेला आले. त्यामुळे आता युवक म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. आगामी 3 महिन्यात युवकांनी घोड्यासारखे काम करून बूथ बांधणी करायची आहे आणि येत्या 2024 केंद्रातील सरकारला घोडा लावायचा आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड. सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. महापालिकेचा मालमत्ता आणि पाणी कर वसूल करण्यावर भर देण्यापाठोपाठ आता प्रशासनाने कराची थकीत रक्कम वसूल करण्याकडे मोर्चा वळवला असून त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार येत्या 31 जानेवारी पर्यंत दंड आणि शास्तीवर 100% सवलत दिली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल व्हावी यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतलाय. ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या करापोटी 650 कोटीचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तो रोखण्याच्या कामात पालिका यंत्रणा व्यस्त झाली, त्यामुळे या कराची वसुली होऊ शकली नव्हती. कराचा पैसा जमा होत नसल्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. त्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून महापालिकेने मालमत्ता आणि पाणी कराच्या वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तसे उद्योगधंदे बंद पडले, त्यामुळे नागरिक कर भरतील की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असले तरी आतापर्यंत 375 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात पालिकेला यश आले. त्यापाठोपाठ महापालिका प्रशासनाने आता थकीत कर वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत 31 जानेवारी पर्यंत थकीत कराचा भरणा केल्या त्यावरील दंड व्याज आणि शास्ती कर 100% माफ करण्याची सूचना करण्यात आली होती. या सूचनेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत असून त्याचा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय. शिधावाटप दुकानदार शिधापत्रिका धारकाला दरमहा वेळेत व नियमित अन्नधान्य रॉकेल अन्य किराणा सामान पुरवठा कमी प्रमाणात करतात. काही धान्य पुरवठा न झाल्याचे सांगत सेवा देण्याचे टाळतात. अशा तक्रारीची दखल घेऊन शासनाने मनमानी करणाऱ्या दुकानांऐवजी आता दुसऱ्या दुकानावर अन्नधान्य घेण्याचा पर्याय
कार्ड धारकाला दिला आहे। जिल्ह्यातील 2,23,283 कार्ड धारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये घेतलाय। त्यामुळे मुजोर दुकानदारकांचे धाबे जाणले। शिजावाटप दुकानदार दरमहा अन्नधान्य आणत नाहीत तर काही दुकानदार धान्य रॉकेल साखर तेल डाळीची कमी प्रमाणात वितरण करून ग्राहकांना भेटीत धरतात। काही तर शासनाकडून या मालाचा पुरवठा झालेला नसल्याचे सांगून कार्ड धारकात अडवून लावतात तर काही धान्य असूनही देत नसल्याच्या तक्रारी ग्राहक या दुकानदारांच्या बाबतीत ऐकवतात। या आहेत तक्रारी। दुकानदाराकडून कार्ड धारकात चांगली वागणूक दिली जात नाही। दुकान नियमित वेळेत सुरू ठेवले जात नाही। दरमहा गहू तांदूळ डाळी आदी अन्नधान्य रॉकेल घोडेतेल साखरचा पुरवठा वेळेत होत नाही। काही ग्राहकांना अर्धवट साहित्याचे वितरण करण्याची मनमानी आदी तक्रारींचा पाडा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ऐकायला मिळतो। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूब वर पाहायला विसरू नका।